नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण सरावसांच्या तेहतीस सोडून पाहणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न आहे नऊ पी अधिक सोळा क्यू आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे आपल्याला तेरा पी अधिक दोन क्यू तर आपण काय करायचं ह्या दोन्ही राशी वेगवेगळ्या कंसामध्ये लिहायच्यात नऊ पी अधिक सोळा क्यू अधिक इकडची राशी तेरा पी अधिक दोन क्यू बरोबर खूप सोपं आहे मित्रांनो तर आता काय करायचं नऊ पी अधिक सोळा क्यू आणि हे जे आहे ते कंस काढून लिहायचं इथं अधिकचं चिन्ह आहे इथं आतमध्ये सुद्धा तेराला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे तर सोळा क्यू आहे इकडं मग तेरा पी येणार इथं अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह म्हणजे इथे येणार दोन क्यू आता ज्यांचं चलसारखं आहे ज्याच्या शेजारी सारखं अक्षर आहे ते आपण शेजारी शेजारी घेणार म्हणजे नऊ पीमध्ये काय मिळवणार आपण तेरा पी आता अधिक सोळा क्यूमध्ये काय मिळवणार आपण दोन क्यू मिळवणार आता बघा नऊ पीमध्ये तेरा पी मिळवायच्यावर किती होणार नऊ आणि तेरा होतात बावीस आणि पी तसाच येणार इथं सुद्धा दोन्हीकडे अधिकचं चिन्ह आहे अधिक येणार सोळा आणि दोन किती होणार अठरा आणि क्यू तसाच येणार बावीस पी अधिक अठरा क्यू तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न लिहूया आपण दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी लिहूया तर दुसरा प्रश्न आहे दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी ही पहिली राशी आहे आणि दुसरी आहे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी तर पहिल्यांदा हे दोघे दोन कंसात लिहूया दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी अधिक आता हे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी बरोबर बरोबरचं चिन्ह देऊया आता कंस काढून सगळी पदं व्यवस्थित लिहूया काय होणार दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी अधिक सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी आता ज्यांचं चलसारखं आहे ते जवळजवळ घेऊन आपण काय करणार त्यांची बेरीज करणार आता इथं बघा दोन ए आहे मग इकडे ए कुठं इथं दोन ए अधिक सोळा ए होणार इथं बघा सहा बी आहे इकडं बी कुठं इकडं आहे अठरा बी आहे अधिक इथं आठ सी आहे इकडं सी इथं आहे तेरा सी आता यांची बेरीज दोन ए अधिक सोळा ए सोळा आणि दोन किती होणार अठरा ए अधिक आठ सहा बी अधिक अठरावी किती होणार चोवीस बी पुढे आठ सी आणि तेरा सी किती होणार एकवीस सी तर अशा पद्धतीने हे हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आता यातला तिसरा प्रश्न लिहितो आहे मी पुस्तक माझ्यासमोरच आहे तिसरा प्रश्न मी इथं लिहितो आहे तेरा एक्सचा वर्ग वजा बारा वायचा वर्ग ही पहिली राशी आहे आणि आता दुसरी राशी आहे सहा एक्सचा वर्ग वजा आठ व्हायचा वर्ग तर आता बघा पहिल्यांदा हे कंसामध्ये लिहूया तेरा एक्सचा वर्ग वजा बारा व्हायचा वर्ग कंसपूर्ण अधिक सहा एक्सचा वर्ग वजा आठ व्हायचा वर्ग बरोबरचं चिन्ह देऊया कंस काढून लिहायचा आता पहिला कंस तसाच येतो तेरा एक्सचा वर्ग वजा बारा वायचा वर्ग इथं अधिकचं चिन्ह आहे सहाला सुद्धा चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे इथं सहाला अधिक चिन्ह येणार सहा एक्सचा वर्ग आता इथं बघा इथं वजा चिन्ह आहे आणि इथं अधिक चिन्ह आहे चिन्ह वेगळे वेगळे असली की काय चिन्ह येतं वजाचं चिन्ह येतं वजा आठ वायचा वर्ग आता बघा बरोबरच चिन्ह दिव्या तेरा एक्सचा वर्ग मग एक्स वर्ग कुठे बघा इथं इथे त्याचं चिन्ह कोणतं आहे अधिक सहा म्हणून अधिक सहा एकचा वर्ग येणार इथं आता पुढे बारा वायला वजा चिन्ह आहे वजा बारा वायचा वर्ग आणि इथं वाय वर्ग आहे आठ वायचा वर्ग त्याला सुद्धा वजा चिन्ह आहे वजा आठ वायचा वर्ग आता तेरा आणि सहा किती होतात एकोणीस होणार सरळ सरळ बेरीज आहे तेरा अधिक सहा एकोणीस एक्सचा वर्ग आता इथं दोघांना सुद्धा वजा चिन्ह आहे म्हणजे इथं उत्तराला वजा चिन्ह येणार आहे आणि दोघांची बेरीज होणार बारा आणि आठ वीस म्हणजे आपल्याला असं करायचं वजा बारा वजा आठ यांची वजा वा किती वजा वीस कोणी येणार वजा वीस वायचा वर्ग तर अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपण सोडवायचा आहे आता चौथा प्रश्न मी लिहितोय मित्रांनो चौथा प्रश्न बघा चौथा प्रश्न आहे सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी त्याच्यापुढे आहे अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग तर आता कंसात लिहू ह्या पहिलं सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी अधिक कंसात अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग आता काय करायचं बरोबरचं चिन्ह देऊया कंस काढून लिहूया सतरा ए वर्ग बी वर्ग तसंच येणार अधिक सोळा सी इथं अधिकचं चिन्ह आहे अठ्ठावीसला इथलं अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं येणार अधिक अठ्ठावीस सी इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हटल्यानंतर इथं वजा चिन्ह येणार वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग आता काय करणार आपण सारखं चल असणारे जवळजवळ जवड़ घेणार सतरा ए वर्ग बी वर्ग अठ्ठावीस ला वजा चिन्ह वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग इथं येणार अधिक सोळा सी पुढं इथं सी आहे म्हणून अधिक अठ्ठावीस सी येणार बरोबर आता बघा सतरा वजा अठ्ठावीस करायचं आपल्याला सतरा वजा अठ्ठावीस तर मित्रांनो सतरातून अठ्ठावीस वाजा होत नाहीत म्हणून अठ्ठावीसमधून सतरा वाजा केला तर येतात अकरा अठ्ठावीसमधून सतरा वाजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वाजा अठ्ठावीस म्हणजे वजा चिन्हांवर वाजा अकरा ए वर्ग बी वर्ग इथं दोन्हीकडं अधिक चिन्हे म्हटल्यानंतर ह्यांची सरळ सरळ बेरीज होणार अठ्ठावीस आणि सोळा किती होणार अठ्ठावीस आणि दहा अडतीस अडतीस आणि सहा चव्वेचाळीस अठ्ठावीस आणि सोळा किती होणार चव्वेचाळीस होणार पण अधिक चव्वेचाळीस सी याचं उत्तर आलेलं आहे वजा अकरा ए वर्ग बी वर्ग अधिक आठ आद चव्वेचाळीस सी तर अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न सोडवायचा आहे आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा आणि दोन वाय वजा सात मग आता पहिल्यांदा कंसात वय आहे तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा अधिक दुसरा कंस दोन वाय वजा सात पुढे आता बघा पहिला कंस तसाच येणार तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा आता इथं इथं अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक दोन वाय येणार इथं अधिकचं चिन्ह इथं वजा चिन्ह म्हणल्यानंतर इथं वजा येणार आणि नंतर येणार सात आता सारखी सारखं चल म्हणजे सारखं अक्षर ज्याच्या मागे आहे ते घ्यायचं आणि बेरीज करायची आता तीन वाय वर्ग त्याला जोडीदार आहे का कुठं वायचा वर्ग आहे का इथं कुठं नाही मग तो तसाच लिहूया आता वजा दहा वाय आता वाय कुठं आहे दुसरीकडे इथे दोन वाय पण त्याला चिन्ह कोणतं आहे अधिक दोन वाय त्यानंतर काय आहे अधिक सोळा सोळाला नुसता अंक आहे का कुठे संख्या एक आहे सात त्याला चिन्ह आहे वजा आता बघा तीन वाय वर्गाला जोडीदार नाही तो तसाच येणार आता वजा दहा अधिक दोन करायचे आपल्याला बघा इथं लिहितोय मी वजा दहा अधिक दोन वेगळी वेगळी चिन्ह आहेत आणि बेरीज करायची मग काय करणार आपण दहातून दोन वजा करणार आठ होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे काय वजा आठ आणि त्याचं चल आहे अक्षर आहे वाय पुढे आता याची बेरीज झाली आता या ठिकाणी सोळा वजा सात करायचं आहे आपल्याला सोळातून सात गेला नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक नऊ म्हणजे तीन वाय वर्ग वजा आठ वाय अधिक नऊ असं येणार आहे याचं उत्तर आता यातला मित्रांनो सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न आहे वजा तीन वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा आणि दुसरं पद आहे सात वायचा वर्ग अधिक आठ ओके आता पुढे पाहूया आपण कंसात लिव्या पहिल्यांदा आहे वजा तीन वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा अधिक सात सात वायचा वर्ग वजा सॉरी अधिक आठ बरोबर तर आता बघा मित्रांनो आपण चिन्ह काढून लिहूया वजा तीन वायचा वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा इथं अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह आहे म्हटल्यानंतर काय म्हणा अधिक सात वायचा वर्ग इथं अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह आहे अधिक आठ ओके आता पुढे बघा वजा, वा, वजा, सोडा। वजा, सोडा। वजा तीन वायचा वर्ग तसाच लिहिला तर व वायचा वर्ग कुठे आहे बघा इथं मग अधिक सात वायचा वर्ग त्याच्याजवळ लिहिणार आपण ह्या दोघांची बेरीज होणार इथं आहे अधिक दहा वाय मग इकडं वाय कुठं आहे इकडं वाय कुठंच नाही आहे की नाही मग तू तसाच ठेवूया इथं आहे वजा सोळा वजा सोळा मग त्याला जोडेदार काय आहे इकडं अधिक आठ आता बघा इथं वजा तीन अधिक सात उत्तर येणार अधिक चार वायचा वर्ग कारण की एका संख्येला वजा चिन्ह आहे एका संख्येला अधिक चिन्ह इथं दहा वायला दरच नाही म्हणजे दहा वाय तसाच ठेवायचा आता इथं वजा सोळा अधिक आठ बरोबर वेगळे वेगळे चिन्ह आहेत बेरीज करताना मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची सोळातून आठ गेला आठ मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे सोळाचं चिन्ह चार वाय वर्ग अधिक दहा वाय वजा आठ असं आलेला आहे याचं उत्तर तर मित्रांनो अशा पद्धतीने हा सराव संच ते सोडवायचा होता आणि आपण तो सोडवलेला आहे आपण आता या ठिकाणी थांबूया थँक्यू